नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे शहरातील कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथे भव्य स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने पुष्पहार अर्पण। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याध्यक्ष आर हरी यांनी केले स्वागत। बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या मराठा कोऑपरेटिव्ह बँकचा 75वा अमृत महोत्सव साजरा। सहकाराच्या मूलमंत्राची पूर्तता करून इतिहास घडवावा। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून मांडले विचार। AIDYO कडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। शहरातील शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या घटकाची दुरुस्ती करण्याची केली मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या घटकात बिघाड। आता पाहू सविस्तर बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी कृषी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे बेळगाव मध्ये भव्य दिव्य स्वागत करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा व माजी कृषी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले। तब्बल 2 तासांच्या प्रतीक्षेनंतर आगमन झालेल्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भलामोठा पुष्पहार जेसीबीच्या सहाय्याने अर्पण करून एक वेगळे स्वागत केले। यावेळी पुष्प व फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या दिमाखात करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याध्यक्ष आर हरी यांच्या नेतृत्वाखाली हा आगळा वेगळा स्वागत कार्यक्रम चन्नम्मा सर्कलमध्ये पाहायला मिळाला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले 18 उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे राज्याध्यक्ष आर हरी यांनी सांगितले आहे। यांच्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा स्वागत सोहळा पार पडल्याचे समजते। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। शहरातील बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या मराठा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा अमृत महोत्सव समारंभ पार पडला असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। उपेक्षित लोकांना सन्मान आणि उभे करण्याचा सहकाराचा जो मूलमंत्र मूलभूत तत्व आहे त्याची पूर्तता आजच्या पिढीने केल्यास हा एक इतिहास होईल आणि बेळगावातील पिढी या इतिहासाचा एक भाग व्हावी अशी अपेक्षा देशाचे माजी कृषी मंत्री विद्यमान खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। शहरातील बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या मराठा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा अमृत महोत्सवी समारंभ बुधवारी सकाळी ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड कृष्णा मेनसे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात पार पडला आहे। या प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार बोलत होते। आपल्या देशाला सहकार चळवळीचा जवळपास 125 वर्षांचा इतिहास आहे। दिवंगत इंदिरा गांधी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत अनेक खासगी बँका राष्ट्रीयकृत केल्या, मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सहकारी बँका आणि नागरी पतसंस्थांचा मोठा वाटा आहे हे लक्षात घेतले पाहिजे। यामध्ये मराठा कोऑपरेटिव्ह बँकचे योगदान देखील आहे। राष्ट्रीयकृत बँका एका विशिष्ट वर्गातील आणि आर्थिक स्तरातील लोकांची अधिक आत्मीयतेने काम करतात। उपेक्षित माणसाला मदत करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे काम खऱ्या अर्थाने सहकारी बँका आणि नागरी पतसंस्था करतात। मराठा बँक तर गेल्या 75 वर्षांपासून हे कार्य करत आहे असे पवार यांनी आपले विचार मांडले आहेत। एका बाजूला तुकाराम म्हणतात वृक्षवल्ली वगैरे वनचरी, वृक्षाला पाणी घालणे,
ही सर्वात पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर दीप प्रज्वलन आहे या कार्यक्रमात आपण रोप्याला पाणी घालावं अशी विनंती. सुंदर असं गाणं आहे. आयुष्यात काय महत्त्वाचं असतं कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. रोप्याला पाणी घालणं आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. तिचा व्यवहार कसा आहे? डॉक्टर अजय म्हणाला की तुझ्या पेशंटला सभासदांना नाजी बघतो आणि नाजी बघितल्या त्याला कळतं की एखाद्या त्या व्यक्तीच्या आरोग्याचे प्रश्न काय. तसं बँकेची नाजी परीक्षा करायची असेल तर घेतलेला कर्ज आणि त्याची वसुली या संबंधीचा जो काही मार्गदर्शक तत्व आहे ज्याला एंट्री म्हणतात नॉन फंक्शनिंग असेल ते एंट्रीए हा तिथे याच्यानुसार बँकेच्या उद्देश चित्र हे करण्याचं स्पष्ट होतं. आणि साधारणतः बँकिंगच्या क्षेत्रामध्ये 8 आणि 9% पेक्षा जास्त एंट्रीए जर गेला त्याची बँक अडचणीत आलेली आहे ते याय लागलेली आहे अशा प्रकारचं तिथे आपल्या कधी येतं. आणि तुमच्या बँकेचा या संबंधीचा विचार जर बघितला तर मला आश्चर्य आहे या बँकेचा नेट एंट्री 0 याचा अर्थ आहे की घेतलेले पैसे हे परत करायचे असतात ही या बँकेच्या सदस्यांचे आणि पैसेवाल्यांची भूमिका आहे. तिची गेले अनेक वर्ष आज त्या ठिकाणी आपला ग्रॉस एंट्री हा 3.52% आहे. याचा अर्थ बँकेचं अर्थकारण हे चांगले चाललेले आहे आणि ते चालण्याच्या संबंधीचं जर शेअर तुला घ्यायचं असेल तर 2 घटकांना शेअर घ्यावं लागतं. एक अर्थ संचालक म्हणजे आणि दुसरं ज्यांनी बँक स्थापन केली अनेक वर्ष चालू होईल आणि त्यांनी जे काय आदर्श तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवले त्या आदर्शाच्या मधून एक नवीन दिशा ही सध्याच्या लोकांच्या मनामध्ये आज येते असं शिक्षणा ठिकाणी दिसतं. याचे अनेक लोक असे की ज्यांचा माझाही कधी काही संबंध होता आठवतं की अजूनही भरखरी असतील किंवा कापडकर असतील अजूनही रिषभकर असतील या दिवसा निमित्तानं सातत्यानं हा लोकांचा त्यांचा हा संपर्क असायचा आणि प्रश्न होते त्यांचे व्यवहाराचे प्रश्न होते सेवाभागाचे प्रश्न होते तर हे सगळं करत असताना विधायक दृष्टिकोन हा सातत्याने चालणारी अशा प्रकारची ही नेतृत्वाची फळी ही होती आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बँकेवरती त्याचप्रमाणे बँक कशी असावी याची एक नाडी परीक्षा आहे ती म्हणजे कर्ज व त्याची वसुली याबाबतचे जे मार्गदर्शक तत्व आहे ज्याला NFA म्हणतात ते जर योग्य असेल तर त्या बँकेचे अर्थकारण अतिशय उत्तम आहे असे समजावे. या संदर्भात जुन्या पिढीतील मंडळींनी घालून दिलेली सूत्रे मराठा बँकची आजची पिढी पाळत आहे त्यामुळेच बँकेचा उत्कर्ष होत आहे. जुन्या काळातील दृष्ट्या मंडळींचा आदर्श येथील आजची पिढी जोपासत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे असे गौरव उद्गार शरद पवार यांनी काढले आहेत. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. शहरातील शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या घटकाची दुरुस्ती करण्याची मागणी करून AIDYO कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या घटकामध्ये बिघाड झाल्याने लवकरात लवकर या घटकाची दुरुस्ती करण्याची मागणी करून ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युथ ऑर्गनायझेशन कडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. बेळगाव शहराला 90% शुद्ध पाणी हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या घटकाकडून पुरविले जाते. गेल्या 2-3 महिन्यांपासून या घटकामध्ये बिघाड झाल्याने याची दुरुस्ती करून लवकरात लवकर शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी ऑल इंडिया डेमोक्रेटिक युथ ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे. ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಇವತ್ತೇ ನಾವೇನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಶುದ್ಧ ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಘಟಕಗಳೇನು ಆರೋ ಪ್ಲ್ಯಾಂಟನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಇವತ್ತು ಮುಖ್ಯ ನಗರದ ಏನು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿ ಆವರಣದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಆ ಘಟಕ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬೋಗರ್ವೇಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಶ್ರೀನಗರ ಗಾರ್ಡನ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಲ್ಲೇ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಗಾರ್ಡನ್ ಹತ್ತಿರ ಆಗಿರುವಂಥ ಆಗಿರ್ಬೋದು, ಏನು ನಗರದ ಶೇಕಡ 90% ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಘಟಕಗಳಿದ್ದಾವೆ ಇವತ್ತು ಸ್ಥಗಿತಗೊಂಡಿದ್ದಾವೆ. ಅವುಗಳನ್ನ ದುರಸ್ತಿಗೊಳಿಸುವಂಥ ಕಾರ್ಯ ಇವತ್ತು ನಡೀಬೇಕಾಗಿದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ಇಲ್ಲೇನು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಅಂಡರ್ ಏನು ಬರ್ತದೆ ಇವತ್ತು ಸಿಟಿ ಅಂಡರು, ಅವರು ಕೂಡ ಈ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸೊ ಇವತ್ತು ನಾವು AIDYO ಯುವಜನ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇವತ್ತು ಬಂದು ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಇವತ್ತು ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇವತ್ತೇನು ಶುದ್ಧ ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಘಟಕ ಇವತ್ತು ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಇವತ್ತು ಮೂಲಭೂತ ಹಕ್ಕದು. ಸೊ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಏನು ಆ ಹಕ್ಕು ಉಲ್ಲಂಘನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇದನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ಇವತ್ತು ಖಂಡಿಸಿ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಂದು ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಇವತ್ತು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕೂಡ ಇವತ್ತು ಸ್ಪಂದಿಸಿ ಇವತ್ತು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಏನು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿ ಆವರಣದಲ್ಲಿರುವಂಥ ಏನು ಆರೋ ಪ್ಲ್ಯಾಂಟ್ ಇದೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ಚಾಲ್ತಿಗೊಳಿಸ್ತೀವಿ, ದುರಸ್ತಿಗೊಳಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಏನು ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಇವತ್ತು ಸಕ್ಸಸ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಏನಾದರೂ ಕೂಡ ಇನ್ನು 15 ದಿವಸದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಕೂಡ ಇವು ಮತ್ತೆ ಚಾಲೋ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ಮತ್ತೆ ದುರಸ್ತಿಗೊಳಿಸಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಯುವಜನ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ನಾಗರಿಕರ ಪರವಾಗಿ ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಅನ್ನು ಹಾಕೋತೀವಿ ಅಂತ ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ದೀವಿ. ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ AIDYO ಪರವಾಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಚಾಲಕರು. संविधानानुसार सर्वांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हे गरजेचे आहे. संविधानामध्ये तसा अधिकारही आहे, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या घटकाची दुरुस्ती करून ही समस्या सोडविणे गरजेचे आहे. यावेळी ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युथ ऑर्गनायझेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीचे, पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हॉटेल वृंदावन वेज अँड नॉनव्हेज रेस्टॉरंट, रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध असे हॉटेल वृंदावन यांचे विशेष पदार्थ मुर्ग लाहोरी, चिकन अकबरी तंगडी, चिकन बिरबली, हराभरा कबाब आणि वेजमध्ये दाल फ्राय तडका कोल्हापुरी, पनीर बिरबल, पनीर मसाला, पनीर टिक्का असे अनेक चविष्ट पदार्थ, त्याचबरोबर चिकन थाली, मटन थाली ही या ठिकाणी उपलब्ध आहे. तर मग लवकरच भेट द्या हॉटेल वृंदावनला, बेळगाव मधील साई गणेश प्लाझा, हंस टॉकीज रोड, बेळगाव. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे, म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही, सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव.
विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. पद्मभूषण प्रशस्ती पुरस्कृत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ सांगता समारंभ, छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ साप्ताहिक राष्ट्रवीर शताब्दी महोत्सव बुधवारी पार पडला. माननीय पद्मभूषण प्रशस्ती पुरस्कृत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ सांगता समारंभ, छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ साप्ताहिक राष्ट्रवीर शताब्दी महोत्सव असा संयुक्त कार्यक्रम बुधवारी पार पडला आहे. शरद पवार यांचे आगमन होताच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने NCC विद्यार्थ्यांकडून त्यांना सलामी देण्यात आली. यानंतर समारंभात पवार विराजमान झाले. भाई ND पाटील, दाजीबा देसाई या साऱ्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून या संस्थेचे कामकाज उत्तम आणि यशस्वी होण्यास कारणीभूत ठरू शकते. युवकांचा पुढाकार, सामाजिक विचार व परिवर्तन अशा विविध घडामोडीतून 100 वर्षाचा कालखंड यशस्वीरित्या पार पाडत आलेल्या संस्थेचे यावेळी माननीय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी स्तुती केली आहे. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या विचारांवरही यावेळी प्रकाश टाकला. सफल करण्यासाठी दाजीबा देसाई यांनी आणि सरकारने पुढाकार घेतला. सजीव जयचंद्र मनापासून ती मदत केली. NDA पाटील यांच्या सरकारचं मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांचा श्वास चालू होता. चौथा या संस्थेला कायम चालू असत आणि त्यामधून ही संस्था उभी झाली आणि हजारो मुलींना ज्ञान लागण्याचं काम या संस्थेचा वाढले होते आणि या ठिकाणी होतं आणि त्याबरोबर एक समाज प्रबोधनाचं काम हे करण्याच्यासाठी काही लोकांना काही संस्थांना पुढाकार घ्यावा लागतो आणि ती भूमिका शामराव भोसले यांनी राष्ट्रवीरच्या माध्यमातून केली आणि आज त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. एक सामाजिक परिवर्तनाच्या संबंधीचा विचार हा नव्या पिढीच्या समोर सातत्याचा मार्गी परिवर्तनाच्या चळवळीला एक भागाची शक्ती देण्याचं काम राष्ट्रवीरच्या माध्यमातून झालं आणि म्हणून या संस्थेच्या संबंधीची एक आस्था आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. हा जो समज कालखंड जो होता त्या कालखंडामध्ये काही हिमालयाच्या उंचीचे काही प्रसंगवान व्यक्ती जन्माला आल्या आणि त्यांनी ज्यावेळेस संपूर्ण समाज हा पादचर्चामध्ये सापडलेला होता. इंग्रजांचं राज्य होतं, अस्तित्व आपलं आहे की नाही अशी चिंता वाटली. ही स्थिती होती आणि त्यावेळेला त्या महापुरुषांनी समाजाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे न्यायचा प्रयत्न आणि त्या सगळ्यांची नावावरी घ्यायची असेल फुले किंवा शाहू झाले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नावं ही प्रत्यक्षाने आपल्याला लिहावल्या. आजही आपण असं म्हणतो की फुले आंबेडकरांचा विचार, आजही आपण असं म्हणतो की शाहू राजांचा विचार तो आजही महत्वाचा वाटतो. त्यांच्या 6 तारखेला शाहू महाराजांचा दिवस हा देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. राजे ह्या देशात अनेक होऊन गेले, अनेकांची राज्य होऊन गेली. मग त्याची मोगलांचं राज्य आपण वाचतो इतिहासामध्ये, त्याची चंद्रगुप्ताचं राज्य आपण वाचतो, त्याची आपण देवदेवीच्या यादवांचं राज्य ऐकतो, अशी अनेकांची राज्य आपण ऐकली. पण जर कुणालाही प्रश्न विचारला की 1500 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर सुद्धा सामान्य माणसाला कोणत्या राजांची आठवण होते तर दोनच नाव उपयोग असतात, एक शिवाजी महाराज आणि दुसऱ्या राजेशी शाहू महाराज. शिवाजी महाराजांनी
ज्या कार्यखंडामध्ये सगळा समाज वजलेला गुलामगिरीच्या स्थितीत होता. आपल्याचे अनेक लोक मोगलांची सेवा करण्याच्या म्हणजे धन्यता मानत होते. त्यावेळेला त्या मावळ्यांना सदिचित करून त्यांच्यातलं स्वत्व लागू करून आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं राज्य उभं करण्याचा इतिहास हा शिवाजी महाराजांनी केला. आणि या राज्याचं वैशिष्ट्य आणखी एक की मगाशी मी सांगितलं की जयंतीचं याद जे राज्य म्हणजे कुणाचं याद यादवांचं राज्य, दिल्लीचं राज्य म्हणजे कुणाचं राज्य मोगलांचं राज्य किंवा चंद्रगुप्त मौर्याचं राज्य. शिवाजी महाराजांनी राज्य जे उभं केलं तेव्हा त्यांनी भोसल्याचं राज्य म्हणलं नाही, हे जैत्याचं राज्य आहे, हे हिंदवीचं राज्य आहे. जैत्याच्या हिताच्यासाठी जपून करणं हे सूत्र माझ्या राज्याचं आहे ही सत्यसाधा शिवाजी महाराजांनी वाढली. आणि म्हणून आज साडेतीनशे वर्ष होऊन गेली तर तुम्हाला विचारलं की राजा कोणत्या तुमच्या रक्षामध्ये आहे ज्या गुणाप्रमाण ते छत्रपतींचं नाव त्या ठिकाणी येतं व्यासपीठावर चंदगडचे आमदार संग्राम पाटील, साप्ताहिक राष्ट्रवीरचे संपादक वकील राजाभाऊ पाटील, केएलई संस्थेचे चेअरमन प्रभाकर कोरे, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सरोजायन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला मराठी विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले तर वकील राजाभाऊ पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे प्राध्यापक वर्ग, शिक्षक, हितचिंतक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. शहरातील रड्डी भवन मध्ये शिवशरण हेमरड्डी मल्लम्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आले. जिल्हा आढाळी, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि कन्नड व संस्कृती विभागाच्या संयुक्त आश्रयाखाली मंगळवारी शहरातील रड्डी भवन मध्ये शिवशरण हेमरड्डी मल्लम्मा जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हेमरड्डी मल्लम्मांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी हेमरड्डी मल्लम्मा यांच्या आदर्शांना आजच्या पिढीने जोपासण्याचे मान्यवरांनी विचार मांडले आहेत. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून शिवशरण हेमरड्डी मल्लम्मा यांच्या भावचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी या मिरवणुकीला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चालना देण्यात आली होती. यावेळी वाद्यघोषाच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी मनपा आयुक्त रुद्रेश घाळी, मनपा उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, बेळगाव रड्डी समुदायाचे अध्यक्ष रामण्णा मुळ्ळूर, उपाध्यक्ष बसवराज बावलत्ती व रड्डी समुदायाचे प्रमुख उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. 80 वर्षाची यशस्वी वाटचाल मराठा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेळगाव बुधवार दिनांक 11 मे रोजी होणाऱ्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त बँक संचालक मंडळाकडून सर्व सभासद व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा. हॉटेल आदर्श पॅलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स. रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है
कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं तुम्हारी पर्सनालिटी पे जच रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। विश्रांति नंतर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। खासबाग मधील टीचर्स कॉलनी मधील श्री दत्त मंदिराचा वास्तुशांति कार्यक्रम उत्साहात पार पडला आहे। टीचर्स कॉलनी खासबाग येथील दत्त मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। नव्याने निर्माण केलेल्या श्री दत्त मंदिराची वास्तू व होम हवन तसेच भजन कार्यक्रम असे विविध कार्यक्रम पार पडले। दत्त मंदिराची उभारणी करण्यासाठी आजपर्यंत वाय एम सुळेभावी, हेरेकर तावरे, एस व्ही पाटील, व्ही जी गोल्लीहोळी, देशपांडे, के सी मुडी, एस एच मदनूर, व्ही आर गुडी, बी डी देसाई व प्रभाग 21 च्या प्रीती खामकर टीचर्स कॉलनीतील महिला मंडळांनी सहकार्य केले आहे। Yeah.
महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। दिनांक 11 मे पासून 18 मे पर्यंत कृष्णा कित्तूर गाव मध्ये श्री महालक्ष्मी देवीचा कळसारोहण कार्यक्रम व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत। कृष्णा कित्तूर गावामध्ये दिनांक 11 मे रोजी पासून 3 दिवस श्री महालक्ष्मी देवीचा कळसारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। कागवाड तालुक्यातील कृष्णा नदी काठावरील कृष्णा कित्तूर ग्राम मध्ये 3 दिवस ग्रामदेवत श्री महालक्ष्मी देवीचा कळसारोहण कार्यक्रम पार पडणार असून या 3 दिवसाच्या कळसारोहण कार्यक्रमानंतर पुन्हा 5 दिवस म्हणजे 18 मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम कृष्णा कित्तूर या गावात पार पडणार आहेत। कळसारोहण निमित्त सकाळी 8 वाजता कळस बसवून नंतर शृंगेरी शारदा मठाच्या स्वामीजींच्या हस्ते होम हवन विधी कार्यक्रम पार पडला आहे। देवाश्रम बसवेश्वर महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली कळसारोहण कार्यक्रमाला चालना देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे 12 मे रोजी सकाळी 10:30 वाजता महास्वामीजींच्या हस्ते आध्यात्मिक प्रवचन ठेवण्यात आले आहे। या संदर्भात अधिक माहिती देवस्थान कमिटीच्या सदस्यांनी दिली आहे। ಕಳಸಾರೋಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 11/5/2022 ಇವತ್ತಿನಿಂದ ಹಿಡಿದು ಪೂಜೆ ವಿಧಿವಿಧಾನದೊಂದಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು। ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 12/5/2022 ಬೆಳಿಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಕಳಸಾರೋಹಣದ ಮೆರವಣಿಗೆ ಮತ್ತು 10:00 ಪ್ರವಚನವನ್ನು ಬಸವಲಿಂಗ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಜ್ಞಾನೋಗಾಸರ ವಿಜಯಪುರ ಹಾಗೂ ಮಹೇಶಾನಂದ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಭಕ್ತಿ ಯೋಗಾಸರ ಮಂಚನಾಳ್ ಇವತ್ತು ಅವರಿಂದ ನಾಳೆ 12ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಇರ್ತದೆ ಮತ್ತು 13ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಜ್ಞಾನ ನಿಧಿ ವೈರಾಗ್ಯ ಮೂರ್ತಿಗಳಾದ ಸಿದ್ದೇಶ್ವರಪ್ಪಳದ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಆ ಕಳಸಾರೋಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತೆ। ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ಗದಿಗಿನ ಜಗದ್ಗುರು ಸದಾಶಿವಾನಂದ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಹಾಗೂ ಕಾಗವಾಡದ ಯತೀಶ್ವರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಯಿಂದ ಈ ಕಳಸಾರೋಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೆರವೇರ್ತಾ ಇದೆ। ಗ್ರಾಮದೇವತೆಯಾದ ಹನುಮಾನ್ ದೇವರು ಹಾಗೂ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿಯ ಜಾತ್ರೆ 14ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಹಿಡಿದು 18ನೇ ತಾರೀಕಿನವರೆಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾವೇಳಿ ಯಾತ್ರಾ ಕಮಿಟಿಯ ಸದಸ್ಯ ಸಹ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಮೋಟ ಸಂಖ್ಯೆನೆ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ। ವಿಜಯ ಮಹಾಂತೇಶ್, ಅರಕೇರಿ, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಕಾಗವಾಡ। शेवटी एक नजर टाकूया चर्चा घडामोडींवर। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे शहरातील कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथे भव्य स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जीसीबीच्या सहाय्याने पुष्पहार अर्पण। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याध्यक्ष आर हरी यांनी केले स्वागत। बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या मराठा कोऑपरेटिव्ह बँकचा 75वा अमृत महोत्सव साजरा। सहकाराच्या मूलमंत्राची पूर्तता करून इतिहास घडवावा। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून मांडले विचार। AIDYO कडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। शहरातील शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या घटकाची दुरुस्ती करण्याची केली मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या घटकात बिघाड। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी।